हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99 22 51 1008। पुढील 48 तास महत्त्वाचे। राज्यातील या भागात पूर्व मोसमी पावसाची शक्यता। राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे। यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात 31 मे पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे। तर राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत घसरलाय, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो। मान्सून बाबत ही दिलासादायक माहिती समोर येत आहे। मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या 2 दिवसात पाऊस अंदमान निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे। राजस्थान ते मध्य प्रदेश पर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे, तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहे। या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे। दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली। राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे। काही भागात अवकाळी मुसळधार बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे। दुसरीकडे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की मान्सून 4 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होईल। 1 जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा नाही। यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे। यंदा पाऊस सर्वसामान्य राहील, अति मुसळधार किंवा पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल असं सध्या तरी वाटत नाही। जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96% पर्जन्यमान अपेक्षित आहे। त्यात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 4% कमी किंवा जास्त होऊ शकतात।